शासकीय कार्यालयाच्या बनावट शिक्क्यांच्या आधारे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या तिघांना कळंब पोलिसांनी अटक केली होती. या संशयितांनी खासगी फायनान्सचं कर्ज प्रकरण, वाहनांवरती कर्ज आणि इतर बोगस कागदपत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रात्री पेट्रोलिंग करत असताना कळंब पोलिसांना संशय आल्यानं दुचाकीवरून जाणाऱ्या किरण सिद्धेश्वर ठेंगले वय 27 राहणार रमाईनगर मुरुड, विजय उर्फ धीरज अमर गायकवाड वय 23 राहणार तुळजापूर, कबीर धुळा वाघमारे वय 45 राहणार इरला तालुका उस्मानाबाद या तिघांना अडवलं. त्यांच्याकडे RTO लातूर, RTO उस्मानाबाद, तहसीलदार कळंब, सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय लातूर, अभिजित मांजरे डेप्युटी RTO उस्मानाबाद, मुख्याधिकारी कळंब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबेजोगाई यांच्या कार्यालयाचे एकूण 26 रबरी शिक्के आढळून आले. जे शिक्के आहेत जवळ बाळगले अशा पद्धतीने आम्हाला त्यांच्यावर खात्री पटल्यामुळे त्या तिघांनाही पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तपास पोलीस हेडक्वार्टरवर कोळेकर करत आहेत. ज्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे प्रयत्न केले तर फॉर्जरी डॉक्युमेंट्स बनवायचे त्या संबंधित जे फायनान्स कंपनी आहेत त्यांना आम्ही त्याप्रमाणे कळवलेलं आहे. ते त्याप्रमाणे स्वतंत्र कारवाई त्यांच्यावर करतील. तसंच यासोबत स्टॅम्प पॅड, 2 कोरे RC बुक, लॅपटॉप, मोबाईल, किरण ठेंगलेचे 2 वेगवेगळ्या नंबरचे आधार कार्ड, कॅनरा बँकेचं चेकबुक आढळून आलंय. या कारवाईत एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे वाहन नावावर नसताना सुद्धा या टोळीनं बनावट RC बुक आणि इतर कागदपत्र तयार करून खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज उचललंय. त्यामुळे हे बनावट कागदपत्र तयार करणारं रॅकेटचं जाळं अनेक इतर ठिकाणी पसरल्याची शक्यता आहे. कळंब पोलिसांनी या प्रकरणी एक लॅपटॉप ताब्यात घेतला असून यामध्ये अनेक बोगस बारकोड तयार करण्यात आलेले आहेत. आता या बनावट रबरी शिक्यांच्या माध्यमाने अजून किती जणांची फसवणूक केली ही माहिती घेण्यासाठी कळंब पोलीस स्थानकाने वेगवेगळ्या बँका आणि त्याचबरोबर काही खासगी फायनान्स कंपन्यांना पत्रव्यवहार करून विचारणा केली असता बीड जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये अशी फसवणूक झाल्याची माहिती मिळते. आता यामध्ये अजून काही बडे मासे गळाला लागण्याची नक्की शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खादिम सय्यदसह मुस्तान मिर्झा, G24 तास, उस्मानाबाद. Thank you.